आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। ननावे ग्रामपंचायत हद्दीतील पाईपलाईनच्या कामाला ग्रामस्थांचा विरोध, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्या संदर्भात केले काम बंद। चांदवड तालुक्यातील ननावे येथील ग्रामपंचायत कार्यालयाला जलजीवन मिशन मधून 56 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यासंदर्भात संबंधित ठेकेदार यांना त्या पाईपलाईनचे काम दिले असता, परंतु ते काम निकृष्ट दर्जाचे करीत असलेले ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यासंदर्भात ननावे येथील काही नागरिक यांनी संबंधित अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रार केली असल्याचे, परंतु त्यांना उडीचे उत्तर मिळत असल्याने अखेर त्यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधून पाईपलाईनच्या संदर्भात ज्ञानेश्वर गुंजाळ, अनिल गुंजाळ, योगेश गुंजाळ, किरण दवंगे यांनी निकृष्ट दर्जाचे होत असलेल्या कामासंदर्भात माहिती दिली। रेनबो न्यूज करिता गंगाधर वानखेडे, चांदवड। काय नाव आपलं? ज्ञानेश्वर सकाराम गुंजाळ। बर, काय प्रकार आहे? पाईपलाईनचा प्रकार आहे, रस्त्यापासून 3 मीटर रस्त्याच्या बाजूने पाईपलाईन आधी खोदली, त्याच्यानंतर त्यांना तो खडक वाटला, त्याच्यानंतर त्यांनी रोडच्या कडेने घेतली, बाजूला माझी स्वतःची जमीन आहे, भविष्यामध्ये जर त्या रोडचं काम केलं तर मी रस्त्याचं काम करून देईल का? डायरेक्ट त्यांनी रोडवर डायरेक्ट रोडमध्ये पाईपलाईन घेतली आणि कोणी ठेकेदार असो मला त्याची घेणं नाही, कोणी असो ती पाईपलाईन गावाला पाणी पिण्यासाठी नेऊ राहिले ना तुम्ही, तर का तुम्ही पाईप वाचवले म्हणा का काही म्हणा, बरोबर आहे, तर तुम्ही का तिथून पाईपलाईन टाकली अशी रस्त्याच्या कडे, एकदम रोडवर टाकली तुम्ही पाईपलाईन, तिकडून सांगवी बाजूने रोडचं काम चालू आहे, माझ्या बाजूने माझी मालकी हक्काची जमीन आहे, मी कसं काय रस्त्याचं काम करून देईल? त्या संदर्भात तुम्ही काय केलं आता, ते काम बंद केलं का? नाही, बंद करत आम्ही बंद करू शकतो काम, काम बंद केलं सर। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।